प्रचंड राजकीय थरार नाट्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या महाराष्ट्रातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय नाशिकमध्ये आता सोळा उमेदवार रिंगणामध्ये आहेत ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यामध्ये थेट लढत होणार असल्याचं दिसते कुणाची कुठे ताकद आहे आणि शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे यांच्यातील जमेच्या आणि विरोधातल्या बाजू नेमक्या काय आहेत याबाबत सध्या चर्चांना उधाण आले दरम्यान नागपूरमध्ये सुद्धा आता बावीस उमेदवार रिंगणामध्ये उरलेत भाजप समर्थित नागो गाणार यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या गोटातील तीन उमेदवार रिंगणात आहेत दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी कपिल पाटील यांना विनंती करूनही शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे मैदानात आहेतच त्यामुळे जरी शिवसेनेच्या उमेदवारांना माघार घेतली असली तरी महाविकास आघाडीसमोरचं संकट मात्र अजूनही टळलेलं नाही नागपूर शिक्षक मतदारसंघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले असतील अशी घोषणा माजी मंत्री सुनील केदार यांनी केली विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीला सुनील केदार अभिजित वंजारी आणि बबनराव तायवाडे उपस्थित होते दरम्यान याविषयी सुनील केदार यांच्याशी बातचीत केली तुषार कोहळे यांनी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घरी आज काँग्रेस नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अधिकृतपणे काँग्रेसने घोषणा केली की शिक्षक मतदारसंघासाठी सुधाकर अडबाले हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार माजी मंत्री सुनील केदार यांनी ही घोषणा केली आहे आपण बघू शकतो की या संपूर्ण बैठकीमध्ये सुनील केदार असेल विजय रट्टीवार असेल जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक असेल आमदार अभिजित वंजारी असेल समन्वयक बबनराव तायवाडे असेल हे सर्व स्थानिक नेते आहे आणि महत्वाची गोष्ट की सुनील केदार यांनी ही घोषणा केली आपण त्यांनाच विचारूया घोषणा केली विड्रॉअलपासून साधारण वीस तास झाले पहिलाच प्रश्न की इतका उशीर का झाला नाही पण विड्रॉल तुम्ही जा आताच तुम्ही लोक आम्हाला भेटता त्या ठिकाणी काल विड्रॉल झाला प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघामध्ये होता प्रत्येकजण आपापल्या कामात होतं आणि आज पुढची रणनीती ऐकायला आम्ही त्या ठिकाणी आज विजय वरिटरच्या घरी बसलेलं आहे बावीस तारखेला आम्ही प्रचार उशीर कुठं झाला आपला नीट आठवत असेल की प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेने सगळ्याला मीडियाला त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही सगळेजणं सोळा तारखेला योग्य ते विड्रॉलच्या अगोदर निर्णय करू तो निर्णय झालेला आहे आज सकाळला तुमचेच प्रदेशाध्यक्ष बोलले की उद्याच्या महाविकास आघाडीमध्ये जी घोषणा केली जाईल आणि आज या बैठकीमध्ये घोषणा होते शंभर टक्के मी काय म्हणणार त्या ठिकाणी अधिकृत घोषणा करायला सगळ्याला जुळवाजुळ कोण कुठे आहे कुठं नाही आहे त्याची मिटिंग होईल जसं आम्ही सगळे काँग्रेस होईल तर करतील त्या ठिकाणी कर, पण निर्णय झालेला आहे शिक्षक भारतीकडनं जो शब्द दिला ते वारंवार त्यांनी स्वतः व्हिडिओ देखील व्हायरल करत आहे काँग्रेसच्या जुन्या पत्रकार परिषदेचा त्यामध्ये ते तुमच्या नावाचा देखील उल्लेख करतात की सुनील केदारांनी आम्हाला शब्द दिला सगळ्या गोष्टीवर वेळप्रसंगी व्यवस्थित वे उत्तर देऊ त्यांचा कुठं गैरसमज झाला असेल त्याला निर्णय करू पण आज ह्या नि प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या विषयाचा विषय असतो आज या निवडणुकीमध्ये विचारधाराची निवडणूक होऊन बसलेली आहे ह्या कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मेहनतीवर त्यांचा त्यांनी सरकारकडे त्यांनी के केलेलं के, के त्यांचं ते परिश्रम आहे यांचा आज हा सगळ्या गोष्टी विचारधारा आहे आणि आज राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा जो मोठा विषय जो आहे तो म्हणजे पेन्शनचा विषय आहे आणि तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आम्ही कोणाला शब्द दिला आम्ही त्या ठिकाणी कोणासोबत होतो पुढचं कसं ह्या सगळ्या गोष्टी करू आणि राहिला प्रश्न आता त्या उमेदवाराचा त्याच्यावर एकदम बोलून चालणार नाही पहिले आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू तुमच्याकडनं समजून घेऊ पण त्याच्यावर उत्तर नक्कीच देऊ त्याच्यावर त्यांचं पक्क ते स्पष्टीकरण माझ्यासारखं व्यक्ती तर नक्कीच उत्तर देईल त्या ठिकाणी आमच्यासाठी आज विचारधारा महत्वाची आहे बावीस तारखेपासून प्रचाराला सुरुवात करता तुम्ही सुधाकर अडबालेची कशा प्रकारचं हो नियोजन असेल मी आणि सन्मान्य विजय वरट्टीवर साहेब आम्ही तिथे आहे आम्ही सगळ्याला तिथे बोलवणार आहे नागपूर डिव्हिजनचे सगळे काँग्रेसचे मोठे नेते मग त्याच्यामध्ये असलेलं बबनराव तायवाडे राजेंद्र मुळक अभिजित वंजारी रवी दरेकर विकास त्यानंतर आमचा विकास ठाकरे त्यानंतर किशोर गजबिये त्यानंतर आमचा नाही पारवे आमचा इथला उमरेडचा आमचा आमदार पारवे त्याच्यानंतर आमचा खासदार तिथले आपले बाळू दानोरकर त्यानंतर सुभाष धोटे रंजित कांबळे अमर वा अमर काळे आणि आमच्या को कोरोटे सरपंच आमचा आमदार हे सगळ्याला आम्ही बोलवणार आहे याच्या जे महत्त्वाचे लोक आहेत राष्ट्रवादीच्या लोकाला आणि सेनेच्या लोकाला सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित करू आणि बावीस तारखेला प्रचार आम्ही करणार माजी मंत्री विजय वडट्टीवर आपण त्यांना विचारूया जर का आपण बघितलं संपूर्ण निवडणुकीच्या मतदारसंघात सर्वाधिक जास्त मतदार, मतदार नागपूर जिल्ह्यातल्या दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्ह्याचे आहे आणि तुमचे अधिकृत उमेदवार हे चंद्रपूर जिल्ह्यात नेणार कशाप्रकारे नियोजन असणार आहे ज्या पद्धतीनं अभिजित वंजारीसाठी नियोजन केलं होतं आणि सगळा पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा झाला होता पाचही जिल्ह्यातला त्याच पद्धतीनं आमचा पक्ष आणि विशेष करून पुन्हा या महाविकास आघाडीमधले दोन आमचे घटक पक्ष आहेत आम्ही सगळे मिळून त्यांच्या प प्रचाराची आखणी करू आणि नियोजन आमचं झालेलं आहे बावीसला प्रचाराचा नारळ फोडायचा आणि कामाला लागायचं ला हे सर्व ठरलेलं आहे आणि सुधाकर अडबाळेंच्या मागे मोठ्या प्रमाणात संघटना त्यांच्या पाठीमागे आहेत आम आमच्याकडे जुनी पेन्शन योजना लागू करणारी संघटना जी आहे ती पण त्यांच्या पण उद्र भावनांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यासु तीसुद्धा नक्की आम्हाला मदत करतील कारण हा ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली त्या त्या राज्यामध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि काँग्रेसनी तर आत्ता जे जेवढे पेन्शनधारक आहेत ते सगळे काँग्रेसचीच देणं आहे पेन्शन नियमच आणि कायदाचा आम्ही केला होता तो काँग्रेसच्या सरकारने केला होता म्हणून आज पुढेही त्या लोकांना विश्वास आहे की हा प्रश्न जो सोडू शकेल तो काँग्रेसच सोडू शकेल आणि त्यामुळं या सगळ्यांच्या पाठिंब्यावर हा विजय मला वाटतं सोपा आहे आम्ही प्लॅनिंग केलेला आहे आणि बावीस तारखेला प्रचाराचा नारळ फोडतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलले की काँग्रेसच्याच काळामध्ये ही जुनी पेन्शन बंद झालेली होती आणि आज तेच यातला घेऊन प्रचार करत आहे ना असं आहे की प्रचार कोण करत आहे हे म्हणण्यापेक्षा या देशामध्ये दे पेन्शन योजना लागू कोणी केली भाजप होता काय त्यावेळेस सत्तेमध्ये भाजपने थोडी लागू केली लागू केली ती काँग्रेसनी लागू केली त्यामुळे ला बंद कोणी केला हे म्हणण्याचा विषय नाही दोन हजार पाचमध्ये जो काय निर्णय झाला असेल पण आम्ही लागू करायसाठी आम्हाला कालावधी मिळाला असतं तर आम्ही आमचं सरकार आल्यानंतर अडीच वर्षामध्ये त्याला करायचा निर्णय घेतला होता दोन वर्ष कोरोनात गेलेत पण मागचे पाच वर्ष मग का सुरू करू शकले नाही माग त्यावेळेस तर भाजपचं आणि सरकार होतंच आणि आताही आहे आता, आता निर्णय घेण्यापासून कोण रोखतो आहे पण ते त्यांची भावनाच नाही ती आणि ते करू शकत नाही हे कोण करू शकेल तर ते काँग्रेसच करू शकतं हा विश्वास आहे बघू शकतो की आजच्या या बैठकीनंतर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले आहे हे अधिकृतपणे जाहीर झालेलं आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सोबत तुषार खोडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट